आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. मुरबाड तालुक्यातील जंगलामध्ये बिबट्यांचा वावर पुन्हा वाढल्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी आपल्या कुटुंबासह जंगलात आंबे तोडण्यासाठी गेला असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हमला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरबाड तालुक्यातील जंगलाचा ऱ्हास होत असल्याने हे बिबटे मानवी वस्तीकडे स्थलांतरित होत आहेत. मुरबाड तालुक्यातील चिल्लरवाडी गावात राहणारा बबन राघोढुले वय वर्ष 38 हा जंगलातील आंबे जांभूळ करवंद विकून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. रोजच्याप्रमाणे तो रविवारी दुपारच्या सुमाराला तालुक्यातील साजई जंगलात आंबे तोडण्यासाठी पत्नी व मुलासह गेला होता. बबन आंबे तोडून झाडावरून उतरत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पत्नी व मुलाने जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात बबनला पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी रमेश रसाळ, चंद्रकांत शेळके पथकासह दाखल झाले. त्यानंतर जखमी बबनला मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मुरबाड तालुक्यातील माडकेपाडा व साजईच्या जंगलात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एक बिबट्या कैद झाला आहे. यामुळे माडकेपाडा, साजई, शिरवली, भुवन येथील गावकऱ्यांना सावधानतेचा वनविभागाने व जिल्हा प्रशासनाने इशारा दिला आहे. राहणार कुठे तुम्ही? कुठे राहता तुम्ही? किल्लरवाडी इथं राहतो. बिबट्याचा हल्ला झाला तेव्हा तुमचं लक्ष नव्हतं का? तिकडे लक्ष नव्हतं. मी काय करत होतो तेव्हा? आंबा नेसत होतो. आणि मग तुमच्यावर जेव्हा हल्ला केला त्यावेळी तुम्ही त्यांचा प्रतिकार करत होते का? त्याचा नाही, त्याच्यावर काहीच नाही केलं. म्हणजे त्यांनी जाप टाकलेला निघून गेलं. मग गावकरी तिकडे धावून आले. हा, आरडाओरडा झाला तेव्हा ते निघून गेलं. या बिबट्यामुळे तुमच्या गावाला का धोका निर्माण झालाय का? हो, आमच्या गावाला धोका निर्माण झाला. आज यापूर्वी कधी अशी घटना घडली होती का? नाही नाही, कधीच नाही. कधीच नाही घडली. आता हा बिबट्या तिकडे तुमच्या गावामध्ये शेलार गावामध्ये संचार आहे का त्याचा? हा आहे. तुमच्या मध्ये हा कुठे साधारण लपून बसला असावा? तिथेच असं राहून आहे. आणि मग तुम्ही तुमची जी राहायला आदिवासी वाडी आहे त्या हे नागरिक सकाळी करवंद द्राक्ष बिबटी वेचायला तिथे नेहमीप्रमाणे जातात का? हो, नेहमीप्रमाणे जातात. आमचा व्यवसायच तो आहे. अच्छा, व्यवसायच तो आहे. तुमचं मत काय आता ह्या बिबट्यांचं काय केलं पाहिजे? त्याला काहीतरी करावंच पाहिजे. त्याला पकडून काहीतरी. वन निरीक्षक आलेले का तिकडं? आले होते. मग त्यांना बिबट्या सापडला? नाही सापडले. आता मग काल तुम्हाला किती वाजता 11:30 झालं? काल नाही, आज तिसरा दिवस. 19 तारखेला तिसरा दिवस झाला. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.